लाइव शोध सत्य बातमीचा। प्रत्येक दिव्यांग बांधवांनी ओळखपत्रासाठी शिबिराचा लाभ घ्यावा। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन। प्राथमिक आरोग्य केंद्र मोदू मडगू येथे शिबिराचे आयोजन। वार्ता बोरी लगाम। निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 18 ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। अहेरी विधानसभेतील 5 तालुक्यांमधील दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेऊन आपल्या वैयक्तिक ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले। प्राथमिक आरोग्य केंद्र मोदू मडगू येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले। जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात येणाऱ्या शिबिरातून दिव्यांग बांधवांना नक्कीच याचा फायदा होणार असल्याचे सांगितले। संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची जिल्हा व तालुका प्रशासनाची त्यांनी स्तुती केली। प्राथमिक आरोग्य केंद्र मोदू मडगू येथे घेण्यात आलेल्या शिबिरात सर्व प्रवर्गातील 1435 दिव्यांग व्यक्तींची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले। त्यापैकी अंदाजे 310 पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र आणि शासनाच्या विविध योजनांचे माहितीपत्रक स्पीड पोस्टाने घरपोच देण्यात येणार आहे। तसेच लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य उपकरणे देण्यात येणार आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवर, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, नागेपल्लीचे उपसरपंच श्री शागोंडावर काका, नागेपल्ली ग्रामपंचायत सदस्य मलरेड्डी एमनुरवार, राजू दुर्गे सदस्य ग्रामपंचायत महागाव व एकना कोडापे, अहेरीचे गटविकास अधिकारी अशोक कुर्जेकर, कृषी अधिकारी प्रदीप राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण वानखेडे, डॉक्टर अलका उईके, तसेच मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजीत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।